महामंडळाची शिवशाही बस कात्रज घाटातील 50 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 2 प्रवासी ठार झाले असून 26 जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बस पुण्याहून सांगलीच्या दिशेने चालली होती. या बसमध्ये 28 प्रवासी होते. कात्रज घाट ओलांडून शिंदेवाडीकडे जात असताना ही बस 50 फूट खाली खोल दरीत कोसळली. अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. बचाव कार्य सुरू करण्यात आलं. मृतांमध्ये अप्पासाहेब भाऊसाहेब देसाई वय वर्ष 75 राहणार अकल्पित सोसायटी 12 मध्ये आणि दुसऱ्या मृताजवळ कुठलीही ओळखपत्र नसल्याने त्यांची ओळख पटलेली नसून ती मयत व्यक्ती 30 वर्षीय आहे. तर 1 जण गंभीर जखमी आहेत. एकूण 28 जण यामध्ये किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना शिंदेवाडी येथे श्लोक सिद्धिविनायक हॉस्पिटल या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अमित अभिनंदन चौगुले वय वर्ष 28 राहणार जैनापूर कोल्हापूर जिल्हा शिरोली या ठिकाणचा हा बस ड्रायव्हर आहे. त्याच्यावरही खासगी रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.